निवडणुकीच्या काळात होणारे वाद, आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीपुरतेच असतात, त्यानंतर ते विसरून जायचे असतात. परस्परांच्या संबंधात यामुळं कायमची कटुता येऊ द्यायची नसते, असा संदेश जामखेड मतदारसंघातील विजयी आणि पराभूत उमेदवारांनी दिलाय. या मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. विजयानंतर रोहित पवार यांनी शिंदे यांच्या घरी भेट दिली आणि शिंदे यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले. शिंदे यांनीही उमदेपणा दाखवत रोहित पवार यांना स्वतः फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. सर्वपक्षीय समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी या घटनेतून खरं तर काहीतरी बोध घेण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांना विकासाच्या बाबतीत फक्त भांडण विकासाच्या बाबतीत.